नमस्कार, मी मधुरा। मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर आज आपण बनवूयात घावणे किंवा तांदळाचे घावण। ही समुद्रकिनारी भागात आणि त्यातल्या त्यात कोकणात खूप लोकप्रिय रेसिपी आहे। ही खूप झटपट अशी बनते आणि ब्रेकफास्टसाठी परफेक्ट आहे। तर रेसिपीला सुरुवात करताना इथे सगळ्यात आधी बाऊलमध्ये मी एक कप तांदळाचं पीठ घेतलं आहे। त्यामध्ये मी मीठ घालते चवीनुसार, व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आणि आता यामध्ये पाणी घालूयात। तांदळाच्या पिठाच्या गाठी नाही झाल्या पाहिजे, एकसारखं पीठ। थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित ढवळून घ्यायचं। आणि या ठिकाणी घावणांचं पीठ व्यवस्थित तयार झालंय। छान असं सरसरीत पीठ करून घ्यायचं, पातळसर झालं पाहिजे, म्हणजे घावणाला जाळी खूप छान येते। आणि या ठिकाणी मध्यम आचेवर तवा व्यवस्थित मी तापवून घेतलाय। तवा छान असा कडकडीत तापला पाहिजे, जेणेकरून त्याला जाळी खूप छान फुटते। थोडस तेल घालून घेते। आणि आता यामध्ये आपण हे तांदळाचं पीठ घालूयात। आणि हे पीठ व्यवस्थित ढवळून घ्यायचं प्रत्येक वेळेस तेव्हा घालताना। आणि सर्वसाधारण सुरुवात करताना मी बाजवण्याआधी सुरुवात करणार घालताना, कारण तवा मध्यभागी सगळ्यात जास्त गरम असतो आणि मग मधली बाजू सगळ्यात आधी भाजली जाते। त्यामुळं मी साईडने सुरुवात करणार आणि सगळ्यात शेवटी आपण मध्ये पीठ घालूयात। तुम्ही बघू शकाल मस्त जाळी आली आहे ना। आता मी हे एक हात मिनिट जस्ट झाकून ठेवणार आहे। साधारण एक मिनिटभर हे झाकण शिजवून घेतल्यानंतर हे झाकण मी काढते। खूप वेळ आपल्याला हे झाकण शिजवायचं नाही आहे। आणि आता हे असंच एक साधारण 4 ते 5 मिनिट आपण शिजवून घेऊया। आणि या ठिकाणी एक 3 ते 4 मिनिट हे शिजवून घेतलं। आता मी हे एकदा पलटी मारून पुन्हा शिजवून घेते, एक साधारण 2 ते 3 मिनिट। आणि पुन्हा एकदा हे 2 ते 3 मिनिट शिजवून झालंय। आता सर्विंग करूयात आपण। या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे मस्त जाळीदार घावण तयार आहे। आणि याच पद्धतीने आपण आपले उरलेले घावणं करूया। तवा छान कडकडीत तापवून घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं तेल। आणि तव्यावर हे पीठ घालताना एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं, कारण हे तांदळाचं पीठ खाली बसतं आणि पाणी त्याचं वर येतं। त्यामुळे पुन्हा एकदा छान हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं। तवा व्यवस्थित तापला आहे कडेने आधी। आणि झाकून एखाद जस्ट मिनिटभर शिजवून घ्यायचं। आणि या ठिकाणी घावणं बनून तयार आहेत। आणि तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहेत, मस्त अशी सगळीकडूनच जाळी फुटली आहे। तर एक कप तांदळाच्या पिठापासून साधारणपणे 5 मध्यम आकाराचे घावणे व्यवस्थित होतात। हे घावणे मशरूमची भाजी किंवा चिकनच्या भाजीबरोबर अप्रतिम लागतात। तुम्ही हे साध्या शेंगदाण्याची चटणी किंवा आपली रेग्युलर इडलीची चटणी जी असते त्याबरोबरही खूप छान लागतात। तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी? जर तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक बटन तुम्ही क्लिक करा। त्याचबरोबर तुम्ही तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, सजेशन्स असतील तर तुम्ही ते खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता। तुम्ही हे मधुराज रेसिपी मराठी चॅनल सबस्क्राईब करू शकता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते फ्री आहे, फुकट आहे। आणि जेव्हा केव्हा मी एखादा नवीन पदार्थ किंवा रेसिपी यूट्यूबवर पोस्ट करेल तेव्हा सगळ्यात 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 आधी ते तुम्हाला कळेल।
आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन चमचमीत रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंद रहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.